कावड यात्रा समितीच्या वतीने यवतमाळतील केदारेश्वर मंदिरातून कावड यात्रा काढण्यात आली. ही कावड यात्रा कोटेश्वर येथून उत्तर वाहिनीचे जल घेऊन यवतमाळ येथे परतली. यात शिवकालीन देखाव्यासह अयोध्या आणि अलीकडच्या बांगलादेशाचे प्रतिनिधित्वही या कावड यात्रेदरम्यान झळकले. हर हर महादेवाच्या गजरात यवतमाळच्या श्री केदारेश्वर मंदिरात भव्य कावड यात्रा पोहोचली. यात महिला व बाल कावड यात्रेचा लक्षणीय सहभाग होता. या कावड यात्रेत सेव बांगलादेशी हिंदू आणि अगर विरोध शेख हसीना के तानाशाही का था तो बांगलादेश मी हिंदू की हत्या एक क्यू असा मजकूर असलेले फलक देखील झळकले. कावडिया शंकराची मूर्ती, शिवलिंग, गरुड व केदारेश्वर मंदिराची प्रतिमा असे देखावे घेऊन यात्रेत सहभागी झाले. श्री क्षेत्र कोटेश्वर देवस्थान येथील उत्तर वाहिनी नदीतील गंगाजल कावडमध्ये घेऊन शिवभक्त कावड घेऊन निघालेत. हिंदू मोक्षधाम येथील शिवशंकराच्या मूर्तीला जलाभिषेक करून शिवभक्त भव्य शोभायात्रेद्वारे मुख्य बाजारपेठ मार्गे श्री केदारेश्वर मंदिरात पोहोचले. दरम्यान कावड यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी हर हर महादेवच्या गजराने अवघे शहर दणाणून गेले होते. हे भक्तो के पालनहारे, हे भक्तो के पालनहारे, भक्तों की प्रभु करो सहाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जो भी शरण में शिव तेरी आए, उसकी विपदा दूर हो जाए. ओम नमो नम नमः शिवाय, ओम नमो नम नमः शिवाय. जो भी शरण में शिव तेरी आए, उसकी विपदा दूर हो जाए. शिव गंगा तेरी जटा में धारे, भागीरथी तप करके पाए. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.